सुरू करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. सद्यस्थितीत पुणे मिरज लोढा या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. मात्र हे काम करताना शेतकऱ्यांवर अन्याय करत रेल्वे प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. रेल्वे अधिकाऱ्यांकडे पूर्वी केलेल्या संपादनाची कागदपत्रे मागितली जात आहेत, मात्र ती दाखवण्यास रेल्वेचे अधिकारी स्पष्टपणे नकार देत आहेत. याशिवाय भूमी अभिलेख कार्यालयाला हाताशी धरून खोटे रेकॉर्ड तयार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करत रेल्वे व भूमी अभिलेख कार्यालयातील संगणमताविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या 10 ते 12 दिवसात तीव्र आंदोलन करणार आहे अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलावडे यांनी दिली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तसेच कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कराडमधील शासकीय विश्रामगृहात संयुक्त पत्रकार परिषद घेत रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी ठेकेदाराने काही शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस बेकायदेशीरपणे तोडला आहे, त्याचबरोबर या ठिकाणी मुरुम टाकून मोठ्या प्रमाणावर शेतीचे आणि शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. पूर्वी जमिनीचं संपादित न करता शेतकऱ्यांना मोबदला दिला नव्हता, त्यामुळे रेल्वेकडे कागदपत्रे येणार कुठून असा प्रश्न उपस्थित करत अन्यायाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सचिन नलवडे, रामचंद्र माने, विकास थोरात यांच्यासह कोपर्डे हवेली, तारगाव, कालगाव सह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे. पुणे मिरज लोढा या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचं आणि विद्युतीकरणाचं काम सरकारच्या वतीने सुरू आहे. हे काम सुरू असताना शेतकऱ्यांची जमीन या सरकारला संपादित करायची आहे, परंतु ही जमीन संपादित करताना जो 2013 भूमी अभिदन कायदा आहे त्या कायद्याला तिलांजली देऊन इथलं रेल्वे प्रशासन आणि भूमी अभिलेख कार्यालय शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करत आहे. काल खरं तर कोरेगाव तालुक्यातील बोरगाव गावामधील लोकांना भूसंपादन कायद्याप्रमाणे भूसंपादन करण्याच्या फायनल नोटिसा आलेल्या आहेत. या नोटिसामध्ये जो शेतकऱ्याची मोजणी झाली नाही, ज्याला ज्या शेतकऱ्याला मोजणीचं नोटीस आलं नाही अशा शेतकऱ्याला आज भूसंपादनच्या लिस्टमध्ये त्याचं नाव आलेलं आहे. त्यामुळं आजची ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. अशा प्रकारे जर फुकट जमिनी जर हे रेल्वे प्रशासन घेणार असेल तर मात्र आमच्या जमिनीचा 1 इंचसुद्धा तुकडा आम्ही या प्रशासनाला देणार नाही. आणि येत्या 8-10 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करून प्रत्येक वेळी प्रत्येक गावात वेगवेगळं आंदोलन करण्यापेक्षा सर्व शेतकऱ्यांना एकत्र घेऊन एक मोठं आंदोलन लवकरच उभं केलं जाणार आहे. आणि खासदार राजू शेट्टींच्या माध्यमातून हा प्रश्न लोकसभेमध्ये सुद्धा उपस्थित केला जाणार आहे. जोपर्यंत शेतकऱ्याला त्याचा हक्काचा मोबदला मिळत नाही व इतर मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही पूर्णपणे रेल्वे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या बरोबर असणार आहे.